नमस्ते। कशा आहात तुम्ही सर्व? आता मी तुम्हाला एक रेसिपी दाखवतो, सर्वात आधी तर ती रेसिपी बघून घ्या कशी दिसते ती। आता त्यांनी रेसिपी बघितली मम्मी, आता हा रेसिपी बनवल्यानंतर दुसरा दिवस आहे आणि मला तुम्हाला रेसिपी बद्दल काहीतरी सांगायचंय। सर्वात आधी तर मी तुम्हाला दाखवतो, सर्व रेसिपी खाल्ली आहे पण जराशी उरण ठेवली आणि ती का उरण ठेवली ते पण दाखवतो। सर्वात आधी तर आपल्याकडे आपल्याला फ्रीज कडे जायला लागेल। ती बघा दिसली तुम्हाला रेसिपी, ते छोट्याशा ह्याच्यात मम्मी ते म्हणतील मी एवढीशी रेसिपी का दाखवतो त्यांना। ही एवढीशी रेसिपी नसून ही रेसिपी पूर्ण ताट संपवायला मला हेल्प करेल। आता मी त्यांना असं का म्हणतो सांग, मी रेसिपीची एवढी तारीफ का करतो मम्मी सांग। आवडली होती ना तेव्हा तू बनवली, तेव्हा खाल्लीस ती? जेव्हा गरम गरम खाल्ली तेव्हा ती छान लागत होती। तुम्हाला एक सांगतो, असे कोण कोणते तरी रेसिपी आहेत जे गरम पण छान लागतात पण जेव्हा जे थंड होतात ना ते रेसिपी मुरून जातात, तर ती त्याची क्वालिटी अजून वाढते। ही रेसिपी फ्रेश एकदम छान वाटत होती पण त्यानंतर जेव्हा ती थंड झाली ती ना चटणी सारखी लागायला लागली। आता जी तुम्ही रेसिपी बघाल त्याबद्दलच बोलतो, जी आम्ही काल खाल्ली आहे ती चटणी सारखी लागायला लागली आणि ती थोडी थोडी थोडीशी करून मी खात राहिलो आणि एवढी सुद्धा मी उरून ठेवली आहे। मग तुम्ही पण जास्त बनवा, फ्रेश सुद्धा खा आणि जरा उरून सुद्धा ठेवा, कारण रेसिपी एकदम छान झाली आहे। आता तुम्ही रेसिपी बघा, एकदम कमी खर्चामध्ये, त्याच्यामध्ये काहीच साहित्य नाही आणि एकदम टेस्टी झाली आहे रेसिपी। जशी का बोंबलीची चटणी, हा चटणी आपण कसं खातो, चटणीचा प्रकार किंवा लोणच्या सारखी झाली रेसिपी, म्हणून मला तुम्हाला हा जरा व्हिडिओ आता दाखवायचा होता। नमस्ते, आज मी चिली गार्लिक मशरूम बनवते, तुम्हाला दाखवते। आता ही मी मिरची पावडर घेतली आहे, ही मिरची पावडर मी 1.5 चमचा घेतली आहे। समजा तुमच्याकडे अशी लाल मिरची असेल ना सुकी, तर तुम्ही आहे ना 6-7 लाल मिरची घ्यायची। त्याच्यासाठी मग 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतले, 1/2 चमचा साखर घेतली आहे। आता ह्याची आपल्याला आहे ना बारीक पेस्ट बनवायची आहे। आता याच्यामध्ये आहे ना थोडा पाणी टाकायचा, कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। हे बघ अशी मी पेस्ट करून घेतली आहे। त्याच्यामध्ये आहे ना लसूण आपली वाट्यापर्यंत आपल्या बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण आपली चांगली वाटली। याच्यामध्ये आपलं तेल टाकलंय कढईमध्ये, त्याच्यामध्ये ही आपली पेस्ट वाटलेली टाकायची। आता याच्यामध्ये बघा मिरची लसूणची पेस्ट टाकली आहे, ही चांगली फ्राय करून घ्यायची। गॅस मी फुल केलाय आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून आहे ना ते पण मी याच्यामध्ये काढून घेतलं। ही बघा आपली दिल काय करते, दिल पाणी पिते, पी पाणी पी। आमच्या दिलूचा वेट लॉस झालाय पण ती आता रिकवर होते आहे, औषध चालू आहे तिचा। तिच्यासाठी फिश रिकमेंड केली आहे, फिश। आता माझ्या दिलूला रोज मच्छी भेटणार, माझी दिलू परत हेल्दी होणार। श्रावण पाळणार फक्त दिलसाठी नाही, दिलसाठी सर्व, दिलला मच्छी भेटणार आम्ही नाही खाणार। आणि दिल केवढं पाणी पिते तू, एवढं तुला ताण लागले दिलू, दिल तुला एवढं पाणी पाहिजे होतं, पूर्ण दामे वरपर्यंत भरला होता बघा तिने एवढं पाणी कंझ्युम केलं। दिलू जा आपल्या घरी, जा जा तुझ्या नवीन घरात, जा जागा कमी आहे, जा इकडून जा, जा नाही जात आहे, तिकडून चालली, तिकडून चालली, जा उलटी विसरली, इकडून दरवाजा, इकडून दरवाजा आहे बघ, जात मध्ये, जात मध्ये। हे बघ तिचा अजून एक डाइट, तिकडे पण खाना होता आणि इकडे तिचा अंडा होता बॉईल केलेला, जात ना जा। येस गुड गर्ल, काय करते साफसफाई, घराची साफसफाई एवढ्यातच, अजून दिवाळी आली नाही दिलू, गणपती येतात त्यासाठी साफसफाई करते। अरे वा वा वा, आता आमच्या दिलूचा दरवाजा चेंज करा, आता आमच्या दिलूला असं पाहिजे असतं, वजन झाली आहे चेंज, येस लॉक। आता आमची दिलू दिसते तुम्हाला, याच्या बघा आता लाईट घालवली आहे, आता आमची दिलू झोप ना। हे आपली ग्रेव्ही बघा मस्त सुकली आहे। आता ह्याच्यामध्ये आहे ना मी एक मोठा कांदा घेतलाय, आता तुमच्याकडे छोटे असे असतील तर 2 घ्यायचे, एक असा मोठा असेल तर 1 घ्यायचा, म्हणजे स्लाइस करून घ्यायचे, त्याचे बारीक चिरून घ्यायचा हा कांदा। याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आहे ना चांगला फ्राय करून घ्यायचा, कांदा आपला चांगला आहे ना ते ग्रेव्हीमध्ये पहिला फ्राय करून घ्यायचा। आपला कांदा बघा फ्राय व्हायला आलाय, त्याच्यामध्ये आता मी ते चवीप्रमाणे मीठ टाकायचो,
आपलं मशरूम टाकायचं ना त्याच्यामध्ये. आपलं बघा कांदा पण एकदम मऊ झालाय ग्रेव्हीमध्ये, मीठ पण टाकून झालंय. आता आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना मशरूम टाकायचं आहे. ते मशरूमचे आहे ना स्वच्छ धुवून एक मशरूमचे दोन पीस केलेले आहे, असे केले. पूर्ण एक पाकिट टाकलंय का? हा पूर्ण एक पाकिट 200 ग्रॅम. हा आता ही ग्रेव्ही आहे ना सगळी मशरूमला लागली पाहिजे, इथपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं. आपल्याला मशरूम आहे ना आता त्याला पाणी सुटेल, ते पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे मशरूमचं पाणी सुटलेलं आहे. काही सामान नाही ना? काही सामान नाही, लसूण मिरची साखर आणि कांदा. तर आपल्याकडे मिरची पाहिजे, फक्त सुकी मिरची पाहिजे ना. आता आपल्याला आता मी घेतलं तसं मिरची पावडर पाहिजे, खाली मिरची पावडर. चांगले 5-7 मिनिट आहे ना चांगलं ते मशरूमचं पाणी आटवायला लागलं फुल गॅसवर. फुल गॅसवर आणि असं आपल्याला एकदम मसाला त्या मशरूमला लागला पाहिजे, तर तो आपला चिली मसाला वाटतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सुकी फक्त सुका मशरूम करायचा, असा जरा पण पातळ ग्रेव्ही नाही ठेवायची. सुका चिकन कसा तसं आहे बघ, सुका चरचरला पाहिजे. आता गोळा बनवून द्यायचा आपल्या. आता बघा मस्त काय पप्पू नाव काय बोल, चिली गार्लिक मशरूम. चिली गार्लिक मशरूम मस्त गोळा झालाय. 200 ग्रॅम मशरूम कोण बोले छान झालाय. आता मी काढून देते आणि तू टेस्ट करून सांग कसं झालंय ते. ही जेव्हा डिश आपल्या रेसिपी प्लेट मध्ये पडेल टेस्टिंग प्लेट मध्ये तेव्हा बघा काय डिफरन्स होतो. आपली श्रावणची सुरुवात एकदम मस्त झणझणीत झाली रेसिपी दिसते, कमी साहित्यामध्ये आणि झणझणीत एकदम लाल लाल एकदम शायनिंग वाटते. लगेच आपण पटकन टेस्ट करून घेऊया. आता मी बघा कोण आहे इकडे, दिल कुठून आली तू? तू तर तिकडे गेली ना टाकीवरती, इकडे कुठे बसली तू? ह्या मुलांना खेळायला खेळते ना बघायला, देख तुझे तुम लोग खेळते ना बाहेर, तर तुम लोग देखने के लिए वो आई बाहेर. उसको बुला नीचे बुला ना. और बोला आएगी देख नीचे. दिल नीचा, दिल नीचा जा. दिल खाली है अभी, वो कैसे नीचे आएगी बोल. किधर बैठी है वो? तेरा भाई किधर गया? भाई तुम लोग खेलते ना, वो क्या खेलते हैं ना वो देख रही है तुम लोगों को. आता तुम्ही इकडे बघा आपली एकदम झणझणीत रेसिपी एकदम रेडी आहे. आता मी एक मशरूमचा फोड घेतला, त्याच्यात जरासा तो कांदा दिसतो त्याच्यात आणि मशरूम म्हणजे पूर्ण एक घेतलाय मी. तरी भारी लागतं एकदम, भारी कशानी लागते. लसूण आहे त्याच्यामध्ये, जरा साखर पण आहे त्यात. लसूण मिरची साखर तीन वस्तू घ्या, कांदा घ्या, झटपट आपली रेसिपी बनवा आणि कम्प्लेंट कोणत नाही करणार की यात काहीच नाही. चिली मशरूम प्लस चिली पनीर कसं असतो तसंच एकदम झणझणीत लागते. चिली गार्लिक, चिली गार्लिक मशरूम एकदम छान रेसिपी झाली. पूर्ण ते मसाला एकदम व्यवस्थित वाटते, चटपटीत वाटते. पाणी अजिबात नाही टाकायचं, ते सुकेपर्यंत ते फ्राय करत राहायचं चटपटीत. आपल्याला वाटते जरा खाली लागायला आलाय तर जरा गॅस बारीक करायचं. ह्याच रेसिपी असं, ही रेसिपी का बनवते श्रावण मध्ये आपल्याला आठवण नाही काढायची एखाद्या गोष्टीची, तर ही रेसिपी बनवा म्हणजे एकदम व्यवस्थित वाटेल, म्हणजे एकदम मन पण शांत होईल आपलं. रेसिपी एकदम छान आहे, चवीला एकदम छान आहे. बघा अजून माझ्या तोंडाला परत पाणी सुटते, म्हणजे एकदम चटपटीत आहे ना ती. तर अशीच खायची का चपाती भाकरी बरोबर खायला चालेल का असं ते तरी सांग. चपाती म्हणजे दोन चपाती खाणारा माणूस तीन चपाती खाणार, कारण मी दोन खातो ना त्याच्याबरोबर मी तीन चपाती खाणार आहे, तर हा उदाहरण बरोबर आहे ना. तर रेसिपी एकदम छान आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, नवीन असेल तर बेल आयकॉन वाजवा. आता मी तुला सांगितलं काय रिक्वेस्ट होती, काय मला बनवायला सांगितलं, आता तू नाव घेतेस. तुला हे गाजरचा हलवा काय परत सांग, गाजरचा हलवा परत, गाजरचा हलवा. हे काय गाजर, हे काय गाजर हलवा? नमस्कार करते तुला, असे जर रेसिपी दाखवली ना तर खर्चच काय होणार. आता
आता अजून नेक्स्ट रेसिपी कशी वाटते? म्हणजे भारी भारी रेसिपी आहेत ना? भारी आहे, सामान संपणार.